जी 24 तासच्या इम्पॅक्ट ही बातमी अभिमत विद्यापीठ आणि खासगी मेडिकल कॉलेजमधील पदव्युत्तर वैद्यकीय आणि डेंटलच्या 67% जागा मराठी मुलांसाठी राखीव असणार आहेत. जी 24 तासनं पाठपुरावा केल्यानंतर वैद्यकीय शिक्षण विभागानं हा निर्णय घेतला आहे. यंदा नीट अंतर्गत प्रवेश प्रक्रिया राबवली जात असल्यानं इतर राज्यांनी तिथल्या स्थानिक मुलांसाठी अभिमत विद्यापीठात जागा राखीव ठेवल्या होत्या, पण महाराष्ट्रानं मात्र असा निर्णय घेतला नव्हता. त्यामुळे भूमिपुत्रांवर अन्याय होत होता आणि या अन्यायाला जी 24 तासनं वाचा फोडली होती. भूमिपुत्रांच्या नावानं राजकारण करणाऱ्या राजकीय पक्षांनी या प्रश्नाबाबत बघ्याचीच भूमिका घेतली होती. आता मराठी मुलांसाठी 67% जागा राखीव असणार आहे. आपण याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील यांच्याकडून. कृष्णात, जी 24 तासनं या प्रश्नी सतत पाठपुरावा केला होता, एक मोठं यश म्हणावं लागेल. आता काय अधिक माहिती आहे या नव्या निर्णयाबाबत? यंदा देश पातळीवर नीट अंतर्गत प्रवेश प्रक्रिया राबवली गेली होती वैद्यकीय विद्यार्थ्यांसाठी. त्यामध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन म्हणजे MD MS जे आहेत, त्याचबरोबर डेंटलच्या ज्या पोस्ट ग्रॅज्युएशनच्या सीट आहेत त्या देखील नीट अंतर्गत भरल्या जाणार आहेत. आणि यामध्ये खासगी मेडिकल कॉलेजेस असू दे किंवा अभिमत विद्यापीठ जे आहेत त्यांचे प्रवेश देखील हे राज्य सरकारमार्फत नीट अंतर्गतच भरले जाणार आहेत. परंतु त्यातून पळवाटा काढत इतर राज्यांनी यामध्ये आपापल्या स्थानिक मुलांसाठी ज्या जागा आहेत त्या राखीव ठेवल्या होत्या. यामध्ये जवळपास हरियाणानं 60% जागा आहेत, त्याचबरोबर आंध्र प्रदेशनं 100% जागा ज्या आहेत त्या आपल्या मुलांसाठी राखीव ठेवल्या होत्या. परंतु महाराष्ट्र सरकारनं असा कुठलाही निर्णय जो आहे तो घेतला नव्हता. त्यामुळं आपल्याकडच्या जेवढ्या सीट आहेत, जवळपास 1300-1400 पोस्ट ग्रॅज्युएशनच्या सीट्स आहेत, त्या पूर्णतः देश पातळीवरच्या मुलांसाठी गेल्या असत्या. परंतु महाराष्ट्रातल्या मुलांसाठी यामधल्या फारच कमी सीट ज्या आहेत त्या उपलब्ध झाल्या असत्या. परंतु जे 24 तासनं या मुलांच्या पाठीशी राहिले आणि मराठी मुलांवर अन्याय होत असल्याचं वैद्यकीय शिक्षण विभागाला आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांच्या निदर्शनास आणून दिलं, त्यानंतर जागं झालेल्या प्रशासनाला हे सीट जे आहेत त्या राखीव ठेवण्याचा निर्णय घ्यावा लागला. यासाठी ज्या प्रवेश प्रक्रिया आहेत त्या थांबवण्यात आल्या. प्रवेश प्रक्रिया आता 3-4 दिवसांनी राबवल्या जाणार आहेत, कारण या अगोदरच प्रवेश प्रक्रिया जी आहे ती पूर्ण झाली असती. परंतु हा निर्णय घेण्यासाठी ह्या प्रवेश प्रक्रिया जी आहेत त्या 2 दिवसानंतर ठेवण्यात आलेल्या आहेत. नक्कीच एकंदरीतच 67% म्हणजे जास्त मुलांना, मराठी मुलांना ह्या MD MS व्हाव्यात आणि पदव्युत्तर शिक्षण घेता यावं, चांगलं विद्यार्थी जे डॉक्टर्स आहेत ते मराठी मुलांच्या मधून घडावेत, हा निर्णय जो आहे तो नक्कीच अभिमानास्पद आहे आणि नक्कीच स्वागतार्ह आहे. आणि यामुळं महाराष्ट्र सरकारचं देखील अभिनंदन करावं लागेल की गेल्या आठवडाभरापासून प्रशासकीय लेवलला त्यांनी देखील चांगल्या पद्धतीनं काम करून लवकरात लवकर हा निर्णय जो आहे तो काढण्यात आला आणि मराठी मुलांसाठी कुठेतरी न्याय देण्याची भूमिका जो आहे ती राज्य सरकारने केलेली आहे. ओके कृष्णात, भूमिपुत्रांच्या नावानं राजकारण करणाऱ्या राजकीय पक्षांनी या प्रश्नी कधी हालचाल केली होती, कधी पाठपुरावा केला होता? अजिबात नाही हेमाली, कारण मी जे मनसे असू दे किंवा शिवसेना असू दे त्यांच्या विद्यार्थी संघटना आहेत त्यांच्याशी आम्ही मी संपर्क साधला होता. स्वतःहून मी त्यांना सांगितलं होते की अशा अशा प्रकारच्या ह्या विद्यार्थ्यांची समस्या आहे, परंतु त्यांनी कुठल्याही प्रकारे या समस्येकडे लक्ष दिलं नाही. केवळ राजकारण करायचं आहे त्यामुळं त्यांना राजकारण दिसतं, परंतु विद्यार्थ्यांच्या मराठी मुलांसाठी त्या कुठल्याही प्रकारे न्याय मागताना किंवा त्यांच्या पाठीशी उभा राहताना दिसल्या नाही आहेत. परंतु एक मात्र आहे की जे वैद्यकीय शिक्षण मंत्री आहेत त्यांनी मात्र ही समस्या आहे ती समजावून घेतली. प्रशासन यावर्षी ही पद्धत जी आहे ती लागू करण्यासाठी राजी नव्हतं, परंतु वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांनी पाठपुरावा केला आणि ते आपल्या म्हणण्यावर ठाम होते की कुठल्याही परिस्थितीत इतर राज्यांनी केलंय तर महाराष्ट्र का करत नाही आहे. आणि आमचा देखील आणि त्याचबरोबर हे विद्यार्थी जे होते त्यांचा देखील मुद्दा होता की इतर राज्य करतायत तर महाराष्ट्र का करत नाही आहे. त्यामुळं हा मुद्दा पटल्यामुळं आणि जास्तीत जास्त प्रशासकीय लेवलला ही बाजू स्ट्रॉंगपणे मांडल्या गेल्यामुळं आणि माध्यमामधून जी 24 तासनं ह्या वारंवार गेल्या आठवड्याभरापासून दररोज ह्या बातमीचा फॉलोअप घेतला आणि त्यामुळं ह्या वैद्यकीय शिक्षण विभागाला ह्या प्रश्नाची जाण झाली आणि कुठंतरी हा निर्णय जो आहे तो घ्यावा लागला. या संदर्भातला GR जो आहे तो वेबसाईटवर टाकण्यात आलेला आहे. वैद्यकीय शिक्षण विभागाच्या या निर्णयामुळे मराठी मुलांना मेडिकल PG साठी प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या मराठी मुलांना मोठा दिलासा मिळणार आहे. खूप खूप धन्यवाद कृष्णात आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. मराठी मुलांसाठी आता 67% जागा राखीव असणार आहेत. मेडिकल PG च्या अभिमत विद्यापीठ आणि खासगी कॉलेजमध्ये अखेर हा कोटा ठरवण्यात आलेला आहे आणि त्या कोट्यानुसार या जागा भरल्या जातील. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.